मुंबईची फेमस स्ट्रीट फूड चटकदरा आणि आंबट गोड चवीची कच्ची दाबेलीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण चला सुरू करूया रेसिपीला। दाबेली करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी दाबेली मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत। ते खडे मसाले आपण हलकेशे असे परतून घ्यायचे आहे। इथे मी एका पॅनमध्ये अर्धी वाटी धने, 2 चमचे जिरे, 2-3 तेजपत्ता, 10-12 काळी मिरी, 2 इंच दालचिनीचे तुकडे, त्यानंतर 4 मोठी विलायची, काळी विलायची, 2 चक्रफूल, 1 चमचा बडीशोप, 3-4 सुक्या काश्मीरी लाल मिरच्या, 1 चमचा तीळ व 4 चमचे किसलेले सुके खोबरे टाकून आपण व्यवस्थित हे पॅनमध्ये मंद आचेवरती हलकेसे असे परतून घेऊयात। मसाले भाजत असताना हे सतत चमच्याने हलवत राहायचं आहे। आपल्याला हे जास्त मसाले करपू द्यायचं नाही आहे। आपले खडे मसाले हे व्यवस्थित असे भाजून झाले आहे। आता याला एका भांड्यामध्ये मी काढून ठेवत आहे थंड होण्यासाठी। हे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचं मिक्सरवरती बारीक असं पावडर करून घ्यायची आहे। आता आपण याला थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। मसाले थंड झाल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे साखर टाकणार आहे व 1 चमचा मीठ टाकणार आहे। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहोत। दाबेलीचा मसाला हा मी व्यवस्थित असा बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरवरती। आता यामध्ये मी पुन्हा 2 चमचे साखर टाकणार आहे व तसेच यामध्ये मी 1 चमचा शेंगदाण्याचं तेल टाकणार आहे। साखर आणि तेल टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। यामुळे आपला दाबेलीचा मसाला हा कमीत कमी 6 महिने टिकू शकतो। आपला दाबेली मसाला तयार झाला आहे। आता आपण लसणाची लाल चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 10-12 काश्मीरी लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवल्या होत्या। आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। आता यामध्येच मी 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकत आहे। यामध्ये मी 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि 3 चमचे भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे। ह्यामुळे ह्या चटणीला व्यवस्थित असं दाटसरपणा येतो। आता आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। आपली लसणाची लाल चटणी ही तयार झाली आहे। ही व्यवस्थित अशी बारीक वाटून झाली आहे। आता आपण सोबतच मसाला शेंगदाणे तयार करून घेऊयात। इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घेत आहे। इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। हे थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। शेंगदाणे थोडेसं गरम झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा तयार करून ठेवलेला दाबेली मसाला टाकणार आहोत। यासोबतच 1/2 चमचा लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ टाकून आपण ह्याला व्यवस्थित असं मंद आचेवरती हलकंसं असं भाजून घेणार आहोत। तीन चार मिनटं व्यवस्थित भाजल्यानंतर आपले मसाला शेंगदाणे हे तयार झाले आहे।
मी एका सेपरेट बॉलमध्ये याला काढून ठेवते थंड होण्यासाठी। आता ज्या पॅनमध्ये मी शेंगदाणे भाजले होते त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकून त्यामध्ये 3 मोठे चमचे दाबेली मसाला टाकून हे परतून घेणार आहे। दाबेली मसाला टाकल्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा लाल तिखट व 1/2 चमचा हळद टाकून हे व्यवस्थित असं तेलावरती फ्राय करून घेणार आहे। दाबेलीची भाजी करण्यासाठी आपल्याला उकडलेले बटाटे लागणार आहेत। हे उकडलेले बटाटे मी व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे। आपला मसाला हा परतून झालेला आहे व्यवस्थित। आता ह्यामध्ये मी 3 मोठी उकडलेली बटाटे टाकणार आहे। हे व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे। आता आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात। दाबेली करण्यासाठी लाल चटणीसोबतच चिंच गुळाची चटणी देखील तितकीच महत्त्वाची आहे। चिंच गुळाची किंवा चिंच खजुराची चटणी करण्यासाठी 1/2 वाटी चिंच 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावी। त्यानंतर चिंचचा कोळ तयार करून त्यामध्ये 1/2 वाटी साखर किंवा गूळ किंवा खजूर टाकून ती व्यवस्थित असं शिजवून घ्यावी। सोबतच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट व जिरे टाकून घ्यावे। आपली चिंच गुळाची चटणीही तयार आहे। मी चिंच गुळाची चटणी आधीच तयार केल्यामुळे ती मी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकले आहे। आता या भाजीमध्ये मी 4 चमचे पाणी टाकले आहे, तसंच चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे साखर टाकलेली आहे। आता ह्यामध्ये 4 चमचे चिंच गुळाची चटणी टाकायची आहे। यामुळे दाबेलीची भाजी ही मस्तपैकी आंबट गोड चवीची अशी होते। आता हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला भाजी जास्त घट्ट वाटल्यास याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही हे मिश्रण सैलसल करू शकता। आपल्याला या भाजीची एक अशी वाफ काढायची आहे व्यवस्थित। आपली दाबेलीची भाजी तयार झाली आहे। आता तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून हे व्यवस्थित थंड करायला ठेवून द्या। इथे मी एका बाउलमध्ये ही भाजी काढून ठेवत आहे। दाबेलीसाठी केलेली भाजी आता आपण थोडी थंड करायला ठेवूयात। आता या भाजीवरती आपल्याला डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत। इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तसेच मसाला शेंगदाणे बारीक चिरलेली, कोथिंबीर आणि नवल्यांशे देखील लागणार आहे। तर आपण हे सर्व साहित्य या भाजीवरती टाकून घेऊयात एक एक करून। सगळ्यात आधी मी ते नवल्यांशे टाकत आहे त्यावरती। त्यानंतर कांदा आपण त्याच्यावरती टाकून घेऊयात। कांदा टाकल्यानंतर आपण ह्यावरती मसाले शेंगदाणे टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे सर्व कमी अधिक करू शकता। दाबेलीसाठी लागणारी स्टफिंगची अगदी मस्तपैकी तयारी झालेली आहे। आता आपण दाबेली करायला सुरुवात करूयात। मार्केटमध्ये दाबेलीसाठीचे वेगळे असे पाव भेटतात जे की आकाराने मोठे असतात। तर तुमच्याकडे जे पण पाव अवेलेबल असतील ते पाव तुम्ही इथे वापरू शकतात। तर इथे एक पाव घेतलेला आहे, त्याला मी मधून असा एक चीर मारून त्याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण चटण्या तयार केलेल्या आहेत लाल लसणाची चटणी आपण 1 चमचा इथे टाकून घेऊयात। एका साईडला लाल चटणी टाकून आपण दुसऱ्या साईडला चिंच गुळाची चटणी देखील टाकून घेणार आहोत।
आता ह्यावरती आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात. त्याच्यानंतर आपण मसाला शेंगदाणा टाकून घेऊयात व थोडे डाळिंबाचे दाणे टाकूयात, थोडी शेव टाकूयात. व त्यानंतर आपण जी स्टफिंग तयार केलेली आहे दाबेलीची, आपण ती स्टफिंग यामध्ये 1 ते 2 चमचे टाकून घेणार आहोत. स्टफिंग टाकल्यानंतर देखील आपण सेम अशीच लेअरिंग करणार आहोत. थोडे बारीक चिरलेला कांदा, मसाला शेंगदाणे, थोडे डाळिंबाचे दाणे आणि त्यावरती कोथिंबीर आणि शेव असं आपण त्याची व्यवस्थित लेअरिंग करून हा पाव आपण व्यवस्थित असं बंद करून घेणार आहोत. स्टफिंग भरल्यानंतर अगदी हलके हाताने आपण हे व्यवस्थित असं बंद करून घेऊयात व याच्या दोन्ही साईडनी नॉयलॉन शेव लावून घेणार आहोत. आता स्टफिंग झाल्यानंतर आपण याला गरम तव्यावरती बटर टाकून छान असं दोन्ही बाजूंनी परतून घेणार आहोत. आपल्याला अगदी हलक्या हाताने हे दाबून हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. चटक तर आंबट गोड दाबेली तयार झाली आहे. माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.